पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना वेग आला असून सर्व कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणतीही समस्या उद्भवू नये याकरिता पनवेल महानगरपालिका हद्दीमधील मान्सूनपूर्व कामे सुरू आहेत. या कामांची पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी अधिकाऱ्यांसह पाहणी करून कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना केल्या. दरम्यान मान्सूनपूर्व कामांमधील अनेक कामे मार्गी लागली असून काही कामे सुरू आहेत. त्यानुसार माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कळंबोली सेक्टर 7, 8, 10, खारघरमधील सेक्टर 20, 19, 16, 12, 7, 6, 8 आणि कोपरा गावातील कामांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, बबन मुकादम, अमर पाटील, रामजी बेरा, प्रवीण पाटील, नरेश ठाकूर, राजू शर्मा, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, मोनिका महानवर, प्रमिला पाटील, खारघर मंडळ शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, समीर कदम, वासुदेव पाटील, किरण पाटील, गीता चौधरी, साधना पवार, गिरीश गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठी, प्रवीण बेरा, रमेश खडकर, गजय सिंग, वार्ड अधिकारी जितू मडवी, स्वच्छता निरीक्षक अरुण कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. खारघर कॉलनीमध्ये या इथे जे सर्व नाले आहेत हे यावर्षीच पनवेल महानगरपालिकेत हस्तांतरित झालेले आहेत आणि हस्तांतरित झाल्यानंतर मग त्याची साफसफाई लगेच हस्तांतरित झाले हे अंदाजे मे 2022 हस्तांतरित झाल्यानंतर मग साफसफाईला महानगरपालिकेने सुरुवात केलेली होती. सिडको हे नाले हे चांगल्या प्रकारे मेंटेन करत नाही आहे, साफसफाई करत नाही आहे अशी तक्रार खारघर विभागातील बऱ्याच मंडळींची होती आणि ज्यावेळेला हस्तांतरित झाले महानगरपालिकेने सुरुवात केली होती परंतु लगेच पावसाळा आलेला होता. नंतरच्या काळामध्ये मात्र वर्षभरामध्ये या इथे बऱ्यापैकी याची हे साफसफाई होत होती. तर मग ह्यावर्षी कशाप्रकारे या इथे साफसफाई आहे याची पुन्हा एकदा पाहणी व्हावी आणि जिथे जिथे अडचणीचा भाग आहे त्या इथे जास्त लक्ष दिलं जावं यासाठी भारतीय जनता पार्टीच्या खारघरच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याची मागणी केलेली होती. सर्व नागरिकांनीसुद्धा त्याप्रमाणे सांगता यायची मागणी केलेली होती म्हणून आज आम्ही पाहणी करत आहोत आणि पाहणीमध्ये येथील साफसफाई आहे ही ठीकठाक असल्याची आणि पावसाळा चालू व्हायच्या अगोदर हे मोठे नाले जे आहेत हे मोठ्या नाल्यांची साफसफाई पूर्ण होऊ शकते अशा प्रकारची स्थिती ही दिसून आलेली आहे. तर अशा प्रकारेच या इथं साफसफाई राहावी आणि जे छोटे नाले आहेत ते सुद्धा पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे सुद्धा तेवढंच लक्ष द्यावं त्या आणि तेवढी साफसफाई केली जावी या दृष्टीने सुद्धा आम्ही इथे मागणी हे त्यांच्याकडे केलेली आहे आणि अशा प्रकारेच जर साफसफाई ठेवले तर मग पनवेल महानगरपालिकेला आम्हीसुद्धा सहकार्य करू असं मी इथं बोलू शकतो.